नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो मी एस टी आय रोहिदास चोंदे पाटील बघा आपण या ठिकाणी बघतो आहोत की लोकसंख्येची साक्षरता आपला महाराष्ट्राचा भूगोल चालू आहे मित्रांनो आपण खूपच चांगला प्रतिसाद या ठिकाणी देत आहात मी तुम्हाला आधीही सांगितलेलं आहे की तुम्ही यू पी एस सीपासून यू पी एस सी एम पी एस सी त्यामध्ये कंबाईन ग्रुप बी असेल पी एस एस टी आय ओ ग्रुप सी असेल टॅक्स असिस्टंट क्लर्क एक्साईज त्यानंतर सरळसेवेचे एक्झाम तलाठी ग्रामसेवक हो, पोलिस इतर सगळ्या आणि इतर पोलीस भरतीच्या नंतरचे जे काही वर्ग चारचे पदं आहेत ते सगळी कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करत असाल तर त्यासाठी जो भूगोल या विषयावर जे काही प्रश्न येणार आहेत ते आपण अत्यंत परफेक्ट या ठिकाणी करून घेतो आहोत तुम्ही जर प्लेलिस्टमध्ये जाऊन खालील व्हिडिओ बघितले असाल आपल्या चॅनलवरील तर तुमच्या लक्षात येईल आपण किती सखोलपणे ती मुद्दे कवर करतो आहोत काही विद्यार्थी मित्रांना थोडेसे अडचणी आल्या सुरुवातीला परंतु मी ते समजावून सांगतो आहे तुम्हाला ओके हा मुद्दा लक्षात घ्या नेमकं लक्षात काय ठेवायचं आणि काय नाही ठेवायचं हा मुद्दा आहे मित्रांनो कारण की नकाशा तुमच्या बहुतेक जणांकडे उपलब्ध आहेत तुमच्याकडे पुस्तकंसुद्धा सुद्धा आहेत तुम्ही क्लासेससुद्धा जॉईन केलेले असतील परंतु काय वाचायचं काय नाही वाचायचं हा नकाशा तुमच्या समोर आहे हा नकाशा कोणत्या पद्धतीने आपल्याला रीड झाला पाहिजे हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे नाहीतर मग तुम्ही म्हणाल सर या ठिकाणी सगळ्या जिल्ह्यांच्या आकडेवारी दिलेल्या आहेत लोकसंख्येचे साक्षरता दिलेली आहे टक्केवारी दिलेली आहे सगळीच आम्हाला पाठ करायची का आणि हे कसं शक्य आहे कारण की मित्रांनो आपण जवळपास महाराष्ट्रावर शंभर प्लस नकाशे बघणार आहोत भारतावर शंभर प्लस नकाशे आपण बघणार आहोत मग हे सगळे पाठ होणार आहेत का अजिबात नाही आपल्याला ते पाठसुद्धा करायचे नाही आहे परंतु आपल्याला ते दोनशे नकाशे जेव्हा तुम्ही भूगोलाचे भारताच्या भूगोलाचे महाराष्ट्राच्या भूगोलाचे जवळपास दोनशे आणि जगाच्या भूगोलाचे जेव्हा तुम्ही ते चाळीस पन्नास नकाशे आपण पूर्ण कवर करू तेव्हा मित्रांनो भूगोल तुमचा तोंडपाड झालेला असेल आणि आपला हाच उद्देश या ठिकाणी आहे मी यश टी आय रोहिदास चोंदे पाटील मी या ठिकाणी याच्या आधीचे सगळे व्हिडिओज आपले प्रशासकीय विभाग जी आहे महाराष्ट्रातील तो व्हिडिओ अत्यंत व्हायरल होतो आहे इतरही नकाशांवरील व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनाही खूप आवडत आहेत कारण मी स्वतः जेव्हा एम पी सीची तयारी केली एस टी आय झालो किंवा ग्रामशोकचा अभ्यास केला तेव्हा भूगोलाचा अभ्यास पूर्णतः नकाशातून केलेला आहे मित्रांनो आणि माझा वैयक्तिक उद्देश आहे की तुम्ही नकाशांना फॉलो केलं पाहिजे नकाशे बघा नकाशानुसार माहिती तयार करा त्या माहितींची नोट्स नोट्सच्या स्वरूपात त्या माहितीला तुम्ही रूपांतरित करा आपोआप त्या ठिकाणी तुमचा रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही तुम्ही सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाहीत मित्रांनो या ठिकाणी आपण बघतो आहोत लोकसंख्येची साक्षरता हा आपला आजचा महत्त्वाचा टॉपिक आहे हे नकाशे मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे मनोहर पाटील सर यांच्याकडून आपल्याला मिळालेले आहेत रिलायबल डॉट कॉम या त्यांच्या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही याची पी डी एफ मिळवू शकतात किंवा आपलं टेलिग्राम चॅनल आहे एम पी सी स्पर्धा विश्व यावर सुद्धा मी या सगळ्या पी डी एफ टाकणार आहेत ओके त्यामुळे नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल मित्रांनो बघा या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला दोन हजार अकरा आणि दोन हजार एकवीस ही जी लोकसंख्या दो आहे दोन हजार अकरा आणि एकवीसची त्या ठिकाणी आपल्याला त्याच्यावर काम करायचं आहे मित्रांनो तुम्हाला आता आपण बघतो आहे दोन हजार एकवीसची जनगणना या ठिकाणी चालू होती आहे तिचे आकडे बाहेर येतील मग अकरा आणि एकवीस म्हणजे हा जो व्हिडिओ आहे हा तुम्हाला दोन हजार एकतीसपर्यंत कामाला येणार आहे परंतु आपल्याला इतके दिवस अभ्यास करत बसायचं नाही ओके आपल्याला लवकर पोस्ट काढायची आहे बाहेर पडायचं आहे तर मग त्यानुसार आपल्याला या ठिकाणी तयारी करायची आहे बघा महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आपण सुरुवातीला कव्हर करून नंतर नकाशाकडे वळूया तुम्हाला जे परीक्षा लायचे खूप मोठे चान्सेस आहेत पहिला चान्स काय तर महाराष्ट्राची साक्षरता किती आहे महाराष्ट्राची साक्षरता या ठिकाणी आहे ब्याऐंशी पॉईंट तीन टक्के दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार ही साक्षरता आहे आता मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्राची साक्षरता तर विचारला जाणारच आहे दुसरा मुद्दा तुम्हाला इथे ये येणार आहे की भारताची साक्षरता किती आहे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये भूगोलाच्या बघितलेला आहे किती टक्के भारतामध्ये साक्षरता आहे त्यामध्ये पुरुषांची साक्षरता किती टक्के आहे महिलांची साक्षरता किती टक्के आहे तोंडपाठ असलं पाहिजे मित्रांनो भारताची साक्षरता पुरुष साक्षरता महिला साक्षरता तुमची तोंडपाठ असली पाहिजे जर तुम्हाला आगामी परीक्षांमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर कारण की बघा हे सगळ्यांना माहीत असणार आहे का नाही परंतु हे काही जणांना नक्कीच माहीत असणार आहे मग ते काही जण कोणते तर जे तुम्हाला मी ए, एक कथा सांगत असतो हावसे नवशे गवशे यामधील हे हावसे जे आहेत मित्रांनो हे ऐंशी टक्के आहेत हे फक्त आले अभ्यास करण्यासाठी पुस्तकं घ्यायचे थप्प्या लावायच्या त्याची पूजा सुद्धा करायला यांना वेळ नाही आहे वाचायचं सोडाच ते ऐंशी टक्के ते हावसे आहेत काही नवशे आहेत चला करून बघू झालं तर झालं नाही झालं तरच आहेत माझ्या घरची खूप काही आहे प्रॉपर्टी माझं खूप काही असं आहे मी कंपनीत काम करेल म्हणजे गप्पा मारत सुटायच्या माझं खूप ओके आहे बाबा नाही झालं तरी काही फरक पडत नाही अशा गप्पा मारणारे मग आलेच कशाला तो एक मुद्दा मग ते ते जे गप्पा मारणारे आहेत नवस करणारे झालं तर झालं जालत नाही झालं तर आपल्याला काही कमी नाही आहे असे म्हणणारे मित्रांनो या ठिकाणी पंधरा टक्के आहेत आपण कोणामधले आहेत बघा हे दोन्ही जे आहेत हे सिलेक्शन होणारे नाहीये ओके तिसरा जो इथे पाच टक्क्याचा वर्ग आहे हा पाच नाही आहे हा पाच टक्के आहे ओरिजिनल अभ्यास करणारा पण याच्यातही हे पाच टक्क्याचे खाली जातं प्रमाण कुठेतरी दोन तीन टक्के की ज्या ठिकाणी अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत पोस्ट काढणारे विद्यार्थी आहे मग ते हे सगळे मुद्दे पाठ करतात म्हणजे पाठ करत नाही ते पाठ आपोआप लक्षात राहतात पण मग केव्हा राहतात जेव्हा रिव्हिजन्स होतात जेव्हा उजळणी होते नाहीतर मग आमचे काही विद्यार्थी मित्र आहेत ज्यांना एक पुस्तक वाचलं आहे बाबा भूगोलाचं मराठी व्याकरण वाचलं आहे दोन वर्षे पुन्हा त्याची रिव्हिजन करायला वेळच भेटत नाही अशा विद्यार्थी मित्रांच्या कसं लक्षात राहील मित्रांनो तुम्हाला वेळ भेटलाच पाहिजे तुमच्याकडे आठ दहा विषय आहेत तुमचं त्याचं महिना वाईज नियोजन असलं पाहिजे अरे सहा महिन्यामध्ये मला हा विषय पुन्हा वाचायचा आहे याच्या नोट्स काढून ठेवायचे आहे मग त्याच्यातून मला परीक्षेच्या वेळेस फक्त नोट्सचं रिव्हिजन करायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही ते नियोजन केलं मित्रांनो तर आणि तरच तुम्ही या ठिकाणी सक्सेस होणार आहात तर या ठिकाणी आपण या विषयामधील तुम्हाला एक लहानसा प्रश्न मी या ठिकाणी विचारलेला आहे तो म्हणजे भारतातील साक्षरतेचं प्रमाण किती कमेंट करा दुसरा मुद्दा भारतातील पुरुषांची साक्षरता किती हे कमेंट करा आणि तिसरा मुद्दा महिलांची साक्षरता किती हे कमेंट करा माहीत नसेल तर हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला मित्रांनो तुम्हाला बघायचं असेल तुमची इच्छा असेल आवड असेल तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असतील नक्की खाली कमेंट करा परंतु शेवटपर्यंत बघा नाहीतर बघितलं आहे म्हणजे बघा असे आरंभशिरूर भरपूर आहेत दोन मिनटं बघायचं हा झाला तो झाला कोणाच तरी बघत राहायचं एकही कम्प्लेट करायचं नाही काम असं करू नका बघायचं आहे शेवटपर्यंत बघा मी या ठिकाणी थोडंसं आवांतर बोलतो आहे मुद्दाम बोलतो आहे बरेचशा मित्रांचे मला कमेंट आहेत सर कसा अभ्यास करावा मानसिकता काय असली पाहिजे ती मानसिकता बनवण्याचं काम या ठिकाणी करतोय मित्रांनो तुमची काय मेंटॅलिटी असली पाहिजे सक्सेस होण्यासाठी फक्त अभ्यास गरजेचा नसतो तर त्या ठिकाणी तुमचा सकारात्मक दृष्टिकोन हा फार महत्त्वाचा आहे मित्रांनो तो सुद्धा या ठिकाणी आपल्याला कंटिन्यू तुमचा ठेवायचा आहे मग इथे दोन मुद्दे कवर होत आहेत की सर्वाधिक साक्षरता असलेले पाच जिल्हे बघा पहिला जिल्हा आहे मुंबई उपनगर किती आहे साक्षरता एकोणनव्वद पॉईंट नऊ टक्के मुंबई शहर एकोणनव्वद पॉईंट दोन टक्के मित्रांनो एवढी मोठी साक्षरता या जिल्ह्यांची आहे आपण बघतो आहे पूर्णत या ठिकाणी शहरी भाग आहे नागरीकरण झालेलं आहे सगळ्या ठिकाणी शाळांची सुविधा असेल त्याच्यामधील पटनोंदणीचं प्रमाण असेल ते या ठिकाणी उच्च प्रमाणात आहे त्यामुळे मुंबई उपनगर आणि मुंबई शहर जी जे हे जे दोन ठिकाणं आहेत ही टॉपची आहेत त्यानंतर नागपूर विभाग आहे मित्रांनो अठ्ठ्याऐंशी पॉईंट चार टक्के जेवढं आपण बघतो आहे नागपूर विभागाची साक्षरता आहे पुढे अकोला विभागाची साक्षरता अठ्ठ्याऐंशी टक्के आहे तर अकोला जिल्ह्याची सॉरी नागपूर जिल्ह्याची साक्षरता अठ्ठ्याऐंशी आहे अठ्ठ्याऐंशी पॉईंट चार अकोल्याची अठ्ठ्याऐंशी आहे तर अमरावतीची सत्त्याऐंशी पॉईंट चार टक्के आहे म्हणजे मित्रांनो इथे एक लक्षात तुमच्या आलं असेल की सर्वाधिक साक्षरतेमध्ये जसे इथे मुंबई मुंबई शहर आणि उपनगर आहे त्याचप्रमाणे इथे जे नामरावती अकोला नागपूर विदर्भाचा पट्टा आपण बघतो आहे साक्षरतेच्या बाबतीत कुठेतरी या ठिकाणी पुढे गेलेला आहे आणि मग शेवटचे पाच जिल्हे कोणते ज्या ठिकाणी सर्वात कमी साक्षरता आहे त्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर पालघरमध्ये सर्वात कमी साक्षरता मित्रांनो सत्तावन्न पॉईंट चौदा टक्के आपण बघतो आहे आदिवासी बहुल असा भाग या ठिकाणी आहे अनुसूचित जमातीचं मोठं प्रमाण या ठिकाणी आहे कारण की ते जेव्हा तुम्ही समजून घ्याल मित्रांनो तेव्हा तुमच्या तो पालघर जिल्हा लक्षात राहील नंदुरबार मुंबई शहर आणि मुंबई उपनगर केव्हा लक्षात राहील जेव्हा तुम्हाला कळेल अरे नागरी ते नागरीकरण आहे या ठिकाणी शाळांची संख्या क्लासेसची संख्या त्या सगळ्या गोष्टी बेस्ट आहेत तसंच इकडे पालघर म्हटलं की तुम्हाला कळालं पाहिजे अरे या ठिकाणी आदिवासी लोकसंख्या जास्त आहे अनुसूचित जमातीची लोकसंख्या जास्त आहे थोडंसं मागासपणा आहे शिक्षणाची जी जागृती पाहिजे तेवढी या ठिकाणी झालेली नाही आहे त्यामुळे पालघर जिल्हा सत्तावन्न पॉईंट चौदा टक्के पुढे नंदुरबार आहे चौसष्ट पॉईंट चार टक्के दोन नंबरचा म्हणजे पालघरची निर्मिती होण्याच्या आधी जर बघितलं मित्रांनो सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा तर तो खरं म्हणजे नंदुरबार होता परंतु या ठिकाणी आपण बघतोय पालघर आता नवीन जे पालघरची स्थापना झालेली आहे त्यानुसार आहे त्यानंतर मित्रांनो जालना हा जिल्हा आहे एकाहत्तर पॉईंट पाच टक्के तीन नंबरचा तळाकडून असं आपण म्हणूया धुळ्याचं सुद्धा तेच आहे बहात्तर पॉईंट आठ टक्के बीडची साक्षरता त्र्याहत्तर पॉईंट त्रेपन्न टक्के आहे म्हणजे पहिल्या पालचमध्ये इथे जर तुम्ही बघितलं कमी साक्षरतेमध्ये तर थोडंसं प्रशासकीय विभागानुसार जर तुम गेले तर बघा इथे एक जो आपला नाशिक प्रशासकीय विभाग आहे त्यामधील हे एक नंदुरबार येतो आहे इकडे कोकणामधील पालघर येतो आहे ओके मराठवाड्यामधील जालना येतो आहे पुणे येथे नाशिक विभागातील धुळे आहे आणि मराठवाड्यातील बीड आहे म्हणजे पालघर नंदुरबार धुळे ही जोडी आणि इकडे जालना बीड ही जोडी हे साक्षरतेच्या दृष्टिकोनातून कमकुवत राज्य आहेत असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल निश्चितच आता मित्रांनो आपल्याला पुढे जायचं आपण थोडंसं जिल्हावाईज जाणार आहोत परंतु मित्रांनो हे जे आपण बघणार आहोत जिल्हावाईज याचा तुम्हाला राज्यसेवेला एम पी एस सी पूर्वमुख्य यू पी एस सी पूर्व मुख्य आणि ज्या सेवेचे एक्झाम्स आहेत पोलिसभरचे जे भरतीचे एक्झाम्स आहेत त्या त्या जिल्ह्याचे एक्झाम्स आहेत त्या ठिकाणी खूप फायदा होणार आहे तुलनात्मक अभ्यास तुलनात्मक करा हे सगळे आकडे बघून घाबरू नका लक्षात काहीच ठेवायचं नाही आहे परंतु प्रश्न आला तर तुमचं चुकायला नको मग बघा आपण सगळ्यात महत्त्वाचं इथून सुरुवात करू या सर्वात कमी साक्षरतेचं प्रमाण असलेला जिल्हा तुम्ही या ठिकाणी बघता आहात पालघर जिल्हा आहे कोकण विभागामधील सत्तावन्न टक्के एवढी साक्षरता आपण या ठिकाणी बघतो आहे त्यानंतर ठाण्यामध्ये सुद्धा चौऱ्याहत्तर टक्के आहे ओके म्हणजे पालघर वेगळा निघाल्यामुळे ठाण्याची साक्षरता थोडीशी वाढलेली आहे असं म्हणायला हरकत नाही कारण जी, जी सरासरी आहे ती पालघरमुळे ठाण्याची वाढलेली आहे ठाणे आपण बघतो बऱ्यापैकी शहरी पट्टा या ठिकाणी आहे ठाण्यामध्ये सुद्धा काही तालुके जे आहेत ते थोडेसे मागास आहेत असं आपलं म्हणावं लागेल महाराष्ट्रातील टॉप टू जे राज जिल्हे आहेत मुंबई उपनगर आणि मुंबई शहर ते तुम्ही या ठिकाणी बघतात एकोणव्वद टक्के म्हणजे एकोणव्वद पॉईंट नऊ म्हणजे जवळपास नव्वद टक्के मुंबई उपनगराचे आहे मुंबई शहराचे एकोणव्वद पॉईंट दोन टक्के पुढे रायगड आहे त्र्याऐंशी पॉईंट नऊ टक्के म्हणजे मित्रांनो तुम्ही इथे जर बघितलं रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग त्र्याऐंशी ब्याऐंशी आणि शहाऐंशी म्हणजे बऱ्यापैकी कोकण विभाग जो आहे आपण बघतो आहे या ठिकाणी साक्षरतेच्या बाबतीत बेस्ट आहे तुम्ही दहावी बारावीचे निकाल बघितले असाल तर येथेसुद्धा आपण बघतो कोकण बऱ्यापैकी भाजी मारताना आपल्याला दिसतं कोकण आणि विदर्भ पुढे पुणे जिल्ह्याकडे थोडंसं निरीक्षण करा मित्रांनो पुणे जिल्ह्याचं बघा पुणे आपण बघतो आहे पुणे शिक्षणाचं माहेर घर आहे जरी पहिल्या पाचमध्ये पुणे नसेल बघा इथे अमरावती सत्याऐंशी पॉईंट झिरो सत्याऐंशी पॉईंट चार टक्के आहे त्याच्यानंतर कुठेतरी पुण्याचा नंबर लागतो आहे म्हणजे फर्स्ट फाईव्हमध्ये जरी नसलं टॉप फाईव्हमध्ये तरी पुणे जवळपास तिथे आहे सत्त्याऐंशी पॉईंट दोन टक्के त्यानंतर सातारा सुद्धा चौऱ्याऐंशी टक्के साक्षरता आहे सांगली ब्याऐंशी कोल्हापूर ब्याऐंशी इथे सोलापूरची साक्षरता कमी आहे पुणे प्रशासकीय विभागामध्ये म्हणजे पुणे पासून सुरू झाले सातारा उतारताक्रम आहे दोन नंबरला कोल्हापूर तीन नंबरला आहे सांगली चार आणि सोलापूर पाच नंबर म्हणजे असा हा उतारताक्रम आपल्याला दिसतो आहे तो तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यावा लागेल पुढे मित्रांनो या ठिकाणी नाशिक विभागात आपल्याला याचा आहे प्रशासकीय विभाग नाशिक नाशिकमध्ये तुम्हाला दोन जिल्हे दिसत आहेत जे की तळाशी आहेत टॉप फाईव्हमध्ये तळाकडून आहे त्याच्यामध्ये नंदुरबार आपण बघतो आहे, आहे। राज्यामधून शेवटून दुसरा जिल्हा आहे चौसष्ट पॉईंट चार धुळेसुद्धा शेवटच्या पाचमध्ये आहे बहात्तर पॉईंट आठ ओके नंदुरबार आणि धुळे ही सगळ्यात कमी या ठिकाणी साक्षरता असलेली या नाशिक विभागातील त्यानंतर जळगाव एकोणऐंशी टक्के अहमदनगर ऐंशी टक्के आणि नाशिक एक्क्याऐंशी टक्के साक्षरता आहे म्हणजे या ठिकाणी नाशिक प्रशासकीय विभागामध्ये नाशिकची साक्षरता सगळ्यात जास्त आहे पुण्यामध्ये पुणे जिल्ह्याची साक्षरता सगळ्यात जास्त आहे हे तुलनात्मक तुम्हाला थोडंसं लक्षात असू द्या मित्रांनो कारण की अशी तुलना करायला तो जेव्हा तुम्ही शिकाल मग तेव्हा तुम्हाला इतर कोणतेही विषय असेल ते तरी ते अवघड जाणार नाहीत आता पुढचा मुद्दा या ठिकाणी आहे तो म्हणजे औरंगाबाद जिल्हा ऐंशी टक्के साक्षरता आहे लातूर जिल्हा एकोणऐंशी टक्के साक्षरता आहे म्हणजे औरंगाबाद प्रशासकीय विभाग जर तुम्ही बघितला ज्याला आपण मराठवाडा असं म्हणतो भौगोलिकदृष्ट्या या औरंगाबादमध्ये सर्वाधिक साक्षरतेचं प्रमाण जर कुठे असेल तर ते औरंगाबाद मुख्यालय जे आहे प्रशासकीय मुख्यालय या ठिकाणी आहे हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल दोन नंबर लातूर आपण बघतो आहे लातूरमधली शैक्षणिक पॅटर्न आपण ऐकलेले असाल तुम्हीसुद्धा जे गाजलेले आहेत लातूर दोन नंबरला आहे मित्रांनो त्यानंतर पुढे जर बघितलं तुम्ही तर उस्मानाबाद येतं आहे शहात्तर टक्के हिंगोली येतं आहे शहात्तर टक्के परभणी आणि बीड जे आहे त्र्याहत्तर त्र्याहत्तर टक्के आहे नांदेड नांदेडसुद्धा शहात्तर आहे म्हणजे हिंगोली नांदेड आणि उस्मानाबाद शहात्तर टक्के जवळपास या ठिकाणी साक्षरता आहे परभणी बीड त्र्याहत्तर आहे आणि ती जालना आहे मित्रांनो एकाहत्तर पॉईंट पाच टक्क्यावर ओके आपण बघतो या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर जालना हे महाराष्ट्रामधून शेवटून तीन नंबरचं साक्षरतेच्या बाबतीतला जिल्हा आहे त्यामुळे जालना सगळ्यात कमी साक्षरता आणि औरंगाबाद सगळ्यात जास्त साक्षरता म्हणजे औरंगाबाद ऐंशी पॉईंट चार जालना एकाहत्तर पॉईंट पाच पुढे मित्रांनो आपण येतो आहे अमरावती प्रशासकीय विभागामध्ये या प्रशासकीय विभागात जर गेले तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल अकोला अठ्ठ्याऐंशी टक्के आणि अमरावती सत्त्याऐंशी पॉईंट चार टक्के म्हणजे टॉप फाईव्ह जे आपले जिल्हे आहेत त्यामधले दोन जिल्हे तुम्ही या ठिकाणी बघता आहात अमरावती आणि अकोला त्यानंतर मित्रांनो बुलढाणासुद्धा बऱ्यापैकी साक्षरता दिसते तुम्हाला ब्याऐंशी टक्के वाशिम एक्क्याऐंशी पॉईंट सात आणि यवतमाळसुद्धा ऐंशी टक्के साक्षरता आहे एक बऱ्यापैकी चांगलं प्रमाण आपण अमरावती जिल्ह्यामध्ये टोटल ऐंशी टक्केच्या पुढे सगळीकडे साक्षरता या ठिकाणी दिसून येते आहे त्यानंतर मित्रांनो इकडे नागपूर जिल्हा तुम्ही बघता आहात सर्वाधिक साक्षरता असलेला जिल्हा जर बघितला नागपूर प्रशासकीय विभागामध्ये तर तो आहे नागपूर जिल्हा ओके म्हणजे तिकडे तुम्ही मुंबई उपनगर मुंबई शहर हे दोन जर सोडले तर नागपूर हा तीन नंबरचा जिल्हा आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरतेचा वर्धासुद्धा बऱ्यापैकी आहे सत्त्याऐंशी पॉईंट दोन टक्के भांड्रा पंच्याऐंशी आहे गोंदिया पंच्याऐंशी आहे चांगली साक्षरता म्हणूया मित्रांनो आपण गोंदियासारखा जिल्हा जो आहे कुठेतरी डोंगराळ भाग आपण म्हणतो एक चंद्रपूर आहे बघा एक्क्याऐंशी टक्के बऱ्यापैकी साक्षरतेचं प्रमाण या ठिकाणी कवर केलेलं आहे असं आपल्याला लक्षात येतं आहे आणि त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे गडचिरोली इथे जर तुम्ही बघितलं तर गडचिरोली जिल्हा जो आहे त्याची साक्षरता आपल्याला चौऱ्याहत्तर टक्के इतकी दिसते आहे अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघितलं महाराष्ट्रातील जी लोकसंख्या आहे लोकसंख्येची साक्षरता तुमच्या या ठिकाणी लक्षात येते आहे नक्कीच हा व्हिडिओ बघून तुम्हाला कुठेतरी महाराष्ट्राचा भूगोल सोपा वाटायला लागला असेल नक्कीच याची मला खात्री आहे तुम्हाला आणखी काय वाटतं आहे कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचे मित्रांनो नक्कीच मला कमेंट करा बरेचसे विद्यार्थी मित्र या पी डी एफ्स मागता आहेत हळूहळू मी हे चॅनेलवर टाकत चालेल तुम्हाला ते भेटत जातील मी याच्या आधीही टाकलेले आहेत ओके आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा तुम्हाला थोडी जरी प्रेरणा भेटत असेल माझ्यामुळे एक विद्यार्थी जरी या ठिकाणी सक्सेस झाला तरी मला आनंद होईल मित्रांनो नक्कीच आपण पुन्हा एकदा व्हिडिओ नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यावर पुढील घंटीचे बटन दबायला मात्र विसरू नका आपण या ठिकाणी थांबूया धन्यवाद